करण्यासाठी देखील मध्ये होतोय. पुढचा बॉल हा फ्रॅकर होता, शॉर्ट टाइम पोल, क्रॅकिंग स्ट्रोक, निघून जातो सीमा रेषा पार, षटकार. धनुष्यबाण होऊनी बागावर स्वार, शिवतेजाची वीज कडाडली, शिवतेजाची वीज कडाडली, बाळा साहेबांची तोफ धडाडली, शिवतेजाची वीज कडाडली. धावसंख्या झाले 23 धावा. बघा या डावामध्ये 3 षटकार आतापर्यंत आलेले आहेत एकवीर नायगाव संघाकडून. धावसंख्या 23. पुढचा बॉल पुन्हा एकदा अखुटप्पा, आणि यावेळेस पुन्हा एकदा दंडित केलं जाते. फलगंदाजाला बॅक टू बॅक दुसरा षटकार. महाराष्ट्रावर तेव्हा अन्याय होत होता, मराठी माणसावर तेव्हा अन्याय होत होता, महाराष्ट्राला कुणी वाली उरला नव्हता, दारचे जाऊन घरचे आले पण दिल्लीचाच हुको चालत होता, मराठी माणूस पिळला होता, पिसला होता परप्रांत. 135 वा षटकार आलाय, तर म्हणजेच रुपेशच्या बॅट मधून रुपेश खेळतो वैयक्तिक 14 धावांवर, आणि या दोन यशस्वी ठरला होता नवनाथ पहिल्या षटकामध्ये. आता कुठेतरी महाग. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पटेल खेळण्याचा प्रयत्न झालाय मिड विकेट क्षेत्राचे, मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत, पण त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतो, निघून जातोय वन बाउन्स, चौकार. आपापसातील दुहीने फुटला होता आणि घरच्या भांडणाला विटला होता, त्याच वेळी असंतोषाचं बीज फोफावलं. थँक्यू. धावसंख्येचा खूप चांगला चौकार, 148 वा चौकार आलाय रुपेशच्या बॅट मधून, आणि असं वाटतंय की रुपेशच्या बॅट मधून AK-47 मध्ये गोळ्या कशा निघतात तशा धावा निघतात असं पाहायला मिळतंय, कारण या षटकामध्ये एकूण वसूल केला आहे पण त्याची जबाबदारी मात्र तो पूर्ण करू शकला नाही आतापर्यंत. या वेस मात्र खूप चांगल्या पद्धतीने चॉप केले चेंडूला, पॉइंट गली क्षेत्रामधून चेंडू निघून जाते, दोन क्षेत्ररक्षक चेस करतात, थर्डमॅन रिजमध्ये चेंडू अडवण्यात येईल, दरम्यान दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, दोन धावांची वाढ धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 35 या आकड्यावर. अजूनही कामगिरी आतापर्यंत रुपेशने आणि गणेशने या दोघांनी केले. पुढचा बॉल जागा बनवली, खूप चांगली क्रॅकिंग स्क्वेअर ड्राईव्ह आहे, स्वीपर कोर्स शेमारेषा ओलांडेल, 4 धावांसाठी चौकार येईल. जबरदस्त मनीजा हा स्ट्रोक पाहायला मिळाला, चाबुक शॉट म्हणता येईल अशा पद्धतीने क्रॅकिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला जातोय, चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांकरता. ऐन वेळेला चेंडूने दगा दिला आणि चौकार. समालोचक संदीप गावंड यांच्याकडून देखील मोहनदादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ज्यांनी 4 दिवसांमध्ये खूप चांगलं समालोचन केलं आणि चांगला इतिहास देखील आम्हाला माहित पडला. पुढचा बॉल स्टेप आउट करण्याचा प्रयत्न झाला होता, यष्टीरक्षक रिचेस चुकून जेणू मागे निघून जातो, पण बॅकअप रेडी होता शॉर्ट फाईन लेगला, दरम्यान मला मिळतोय रुपेश. यावेळेस मात्र खूप चांगला ऑन ड्राईव्ह स्ट्रोक पाहायला, चेंडू निघून जातोय, तो म्हणजेच सीमारेषा पार, षटकार, सामना फिनिश होतोय, विजय होतोय एकवीरा नायगाव. विजय संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक अष्टविनायक नायगाव. चला दोन्ही संघांनी हँडशेक करून मैदानाच्या बाहेर यायचंय प्लीज, आणि लगेच क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचंय. पुढचा सामना असेल